आमदार आहेत, पुण्याचे आमदार आहेत, एका ब्राह्मण सभेमध्ये ते म्हणाले होते, त्या म्हणाल्या होत्या त्या देशाचं नेतृत्व ब्राह्मणच करतील. आमचं त्यांना सांगणं असं आहे मेधाताई, आतापर्यंत त्या देशामध्ये सत्ता कोणाची असली ते राज्य तुमचंच होतं ना, ब्राह्मणचंच राज्य होतं. आणि या देशाचा सर्व सवर्ण समाज हा ब्राह्मणवाद्यांचा गुलामच होता. आणि तुमची शेकडो वर्षाची सत्ता तुमच्या हातामध्ये असताना देखील शेकडो वर्षाचं आरक्षण तुम्ही उपभोगलं असं असून आमचा देश शेकडो वर्ष गुलामगिरीत का राहिला, याचं उत्तर मेधातेने दिलं पाहिजे. कारण तुमची समाज व्यवस्था, तुमची धर्मव्यवस्था हे माणसाचं माणूस पण नाकारत. समता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्य हे तुमच्या व्यवस्थेमध्ये पुचकामी ठरलं होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना प्रदान केल्यानंतर देशामध्ये खऱ्या अर्थानं समतेचं युग सुरू झालं, बंधुत्वाचं युग सुरू झालं, सहिष्णुतेचं युग सुरू झालं, एकात्मतेचं युग सुरू झालं, स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं सामाजिक स्वातंत्र्याचं युग सुरू झालं, सामाजिक न्यायाचं युग सुरू झालं. मेधा कुलकर्णी बाईंना आम्हाला सांगायचं की आतापर्यंत तुमच्याच समाजाने या देशाचं नेतृत्व केलं, आता आणखी कोणतं नेतृत्व करायचं? आता इतरांनाही संधी द्या ना, तुम्ही किती करणार? तुमचं तर आता काय म्हणतात अजीर्ण झालंय तुम्हाला. आलं का लक्षात? मेधाताई, तुमच्या ब्राह्मणवादी संस्कृतीला सत्तेचं अजीर्ण झालं आहे, आता इतरांना देखील भागीदारी होऊ द्या ना, सत्तेचे समाजव्यवस्थेचे भागीदार होऊ द्या ना. आणि मेधा कुलकर्णी बाई याबद्दल बोलतात पण त्या केरळच्या त्या मंदिरामध्ये, कोणतं मंदिर आहे ते, शबरीमाला मंदिरामध्ये महिलांना प्रतिबंध केला जातो, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असून महिलांवर बंदी केली जाते, त्याच्याबद्दल मेधा कुलकर्णी बोलत नाही, त्याच्याबद्दल आमच्या शोभाताई फडणवीस बोलत नाही, त्याबद्दल आमच्या भाजपामध्ये ज्या काही महिला नेत्या आहेत मंत्र्यांनी बोलत नाही. वाघीण मारली तर आमच्या मेनकाबाई बोलल्यात केंद्रीय मंत्री, पण महिलांना मंदिरात प्रवेश मिळत नाही त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आहे. ही जी नीती आहे, तुम्ही तुम्हाला पाहिजे काय ते सांगितलं पाहिजे. संविधान हटवायचं ना काय आणायचं आहे देशामध्ये? पुन्हा ब्राह्मणवादी गुलामगिरी लादायची आहे का, मनवादी गुलामगिरी लादायची आहे का तुम्हाला? तसं असेल तर सांगून टाकावं. या देशामध्ये ब्राह्मण सर्व देश ब्राह्मणवाद्यांचा गुलाम राहिला पाहिजे हे सांगून टाका ना तुम्ही, म्हणजे बघू ना, मग अरबांची लढाई लढू आम्ही. मेधा कुलकर्णींनी वक्तव्य करताना देखील तोल सांभाळला पाहिजे. नेतृत्व कोण करत हा महत्वाचा प्रश्न आहे. नेतृत्व करणाऱ्या मंडळीची नीती आणि नियत कशी आहे हे जास्त महत्वाचं आहे.